चौंदलगा येथील अपघातात सुळकुडचा एक जण ठार एक जण जखमी थांबलेल्या व्यक्तीला दुचाकीची धडक निप्पाणी रस्त्याकडेला थांबलेल्या दोघांना मागून येणाऱ्या दुचाकीने जोराची धडक दिल्याने एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना सौंदलगा येथील उड्डाणपुला शेजारी मंगळवार तारीख चोवीस रोजी रात्री उशिरा घडली नंदकुमार विठ्ठल कांबळे वय पंचेचाळीस असे उपचारा दरम्यान ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून मधुकर बाळू कांबळे व एकतीस दोघेही राहणार सुळकूड तालुका कागल असे जखमीचे नाव आहे निप्पाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे अपघाताबाबत पोलीस स्थानकाकडून मिळालेली माहिती अशी की सुळकुड येथील नंदकुमार कांबळे आणि मधुकर कांबळे हे बऱ्याच वर्षापासून सेंट्रिंगचा व्यवसाय करत होते गेल्या काही दिवसापासून ते भाट नागनूर तालुका निप्पाणी येथे सेंट्रिंगचे काम करत होते मंगळवार तारीख चोवीस रोजी रात्री आपले काम आटोपून नंदकुमार कांबळे आणि मधुकर कांबळे हे दुचाकीवरून सुळकुडकडे निघाले होते सौंदलगा येथील उड्डाल पुलाजवळ आल्यानंतर त्यांनी लघुशंकेसाठी आपली दुचाकी थांबली होती त्याचवेळी आडी येथील प्रवीण चंद्रकांत पोतदार वय चोवीस हा युवक आपल्या दुचाकीवरून आडीकडे निघाला होता या दुचाकीची सेवा रस्त्यावर थांबलेल्या नंदकुमार कांबळे आणि मधुकर कांबळे यांना जोराची धडक बसली या अपघातात दोघाच्याही डोक्याला गंभीर इजा झाली अपघातानंतर दोघांनाही निप्पाणी येथील महात्मा गांधी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र नंदकुमार कांबळे यांनी गंभीर जखमी परिस्थिती असल्याने त्यांना बेळगाव येथील सिव्हिल आणि खासगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते पण उपचार सुरू असताना नंदकुमार कांबळे यांचा बेळगाव येथे मृत्यू झाला तर मधुकर कांबळे यांच्यावर उपचार सुरू आहेत मृत नंदकुमार कांबळे यांच्या मागे पत्नी दोन मुले असा परिवार आहे